कळंबोली येथे मालगाडी रुळावरून घसरली। या घटनेला काही तास उलटल्यानंतर पनवेलवरून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। डाऊन मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून सर्वच एक्सप्रेस तब्बल 4 ते 5 तास उशिराने धावत आहेत। रुळावर पडलेले डब्बे आणि कॉइलचे रोल बाजूला घेण्याचे काम सुरू आहे। ज्या रुळावर डब्बे आणि कॉइल पडली ते जवळपास 120 मीटरचे रुळ पूर्णपणे खराब झाल्याने तेही बदलले जाणार असल्याने या सर्व कामाला पूर्ण 1 दिवस लागेल। त्यामुळे आज दिवसभर एका बाजूची अर्थात मुंबईकडे येणारी वाहतूक बंदच राहणार असून डाऊन मार्गावरची वाहतूक देखील 4 ते 5 तास उशिराने सुरू असेल। रेल्वे विभागाकडून काम लवकर पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यात काल रात्री 11 वाजल्यापासून बेलापूर ते पनवेल दोन्ही मार्गावर 38 तासांचा मेगा ब्लॉक असल्याने लोकल प्रवासही खोळंबला जाणार आहे। काल रात्री 11 ते 2 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे।